Sanatan De, Sanatan De, Sanatan De, 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 Sanatan. देदणादण कार्यक्रम घेऊन वसईत आहोत दोनही उमेदवार आहेत सर दोघांचंही स्वागत कार्यक्रमात या आपण देदणादण हा कार्यक्रम घेऊन आता आपण आलेलो आहोत वसईमध्ये देदणादण या कार्यक्रमाची खासियतच अशी आहे की ज्याप्रमाणे फ्री स्टाईल सामने होतात त्याचप्रमाणे हा कार्यक्रम होणार आहे शाब्दिक चकमकी यामध्ये होतील आरोप प्रत्यारोपाची राळ सुद्धा इथे उठेल पण मुद्दे असतील ते विकास कामांचे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे वसईमध्ये ही लढत विद्यमान आमदार विवेक पंडित आणि यांच्या विरोधात हितेंद्र ठाकूर अशी होणार आहे हितेंद्र ठाकूर यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर आहेत तर स्वतः विवेक पंडित हे आपली बाजू मांडण्यासाठी आलेले आहेत या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये मान वेळ प्रत्येकाला बोलण्यासाठी मिळणार ही या कार्यक्रमाची खासियत आहे तुम्हाला एक मिनिटांचा अवधी विवेक पंडितांना जनतेनं का नाकारावं कोणत्या मुद्द्यांवर नाकारावं असं तुम्हाला वाटतंय एक मिनिट तुमचा सुरू होतो हे सांगावं की कान निवडून द्यावं काय कामं केल्यात हे जर सांगितलं तर बरं पडेल का पण जनता नाकारेल म्हणजे तुम्ही जर प्रचार करताय तर कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही करताय विधायकाची कामं हे कायदे बनवणं असते हे त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं असे कोणते कायदे त्यांनी पटलावर ठेवलेले जे इतर आमदारांनी ठेवलेले त्याच्यावर चर्चा करणं वगैरे ते सगळेच आमदार करतात कोणते कायदे ह्यांनी पटलावर ठेवले आणि पास करून घेतले हे सांगावं त्याच्यात लोकांचा किती फायदा झाला हे सांगावं दररोजची जी समस्या आहेत त्यासाठी आमदार साहेबांनी काय केलं हे त्यांनी सांगावं पाणीचा विषय असेल विद्यमान आमदार तुम्ही मगाशी उल्लेख केला वडील जेव्हा 25 वर्षाआधी आमदार झालेले तेव्हा 40 लाख लिटर पाणी यायचं ते 13 कोटी पाणी आज दररोज येते साहेबांनी सांगितलं 13 MLD म्हणजे विद्यमान आमदार लोकांना खोटं बोलतात ठीक आहे एक एक मिनिट तुमचं झालंय भाऊ तुम्हाला एक मिनिटांचा अवधी तुम्ही खोटं बोलता तुम्ही काय कामं केली आहे ते तुम्हीच सांगा जनतेला उत्तर द्या अशा स्वरूपाचा तुमच्यावरती आरोप क्षितिश ठाकूर करतायत एक मिनिट तुमच्यासाठी मुळात पहिली गोष्ट अशी आहे की ही निवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेची आहे आपल्याकडे निरनिराळ्या पातळ्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्था कायदेमंडळ त्यापैकी हे राज्याचं कायदेमंडळ आहे आणि मी असा दावा करू शकतो की राज्याच्या कायदेमंडळामध्ये जाण्यासाठी वसईच्या सुसंस्कृत वसईचं प्रतिनिधित्व सुशिक्षित वसईच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी कायदेमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी योग्य उमेदवार आहे लोकांच्या विकासाचा प्रश्न असेल तो विधानसभेत मांडणं लोकांच्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील या ठिकाणची गुंडगिरी असेल दहशत असेल माफियागिरी असेल ही सर्व त्या ठिकाणी मांडणं आणि या ठिकाणच्या जनतेला सुरक्षित ठेवणं या ठिकाणची गावं जी आहेत आमची ही गावं जी अन्यायानं या माफियांच्या संगतीनं महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेली आहेत ती जी आम्ही सोडवून घेतली ती पुन्हा एकदा न्यायालयामध्ये यांच्यामुळे अडकलेली आहेत उर्वरित जी गावं आहेत ती देखील आम्हाला मुक्त करायची आहेत एक मिनिट तुमचा झालेला आहे तुम्हाला पुन्हा एक मिनिटांचा अवधी की विवेक पंडित म्हणतायत आम्ही गावांना महापालिकेच्या कचाट्यातनं सोडवलं ती मुक्त केलेली आहेत विकासाची व्याख्या ते सांगतायत तुम्ही मात्र सांगताना दिसत नाही असा त्यांचा दावा आहे माझ्या हिशोबाने विकास काम पाणीसाठी किती स्कीम्स आणले त्यासाठी महानगरपालिकेला किती अनुदान मिळून दिला म्हणजे 134 कोटी 50 लाख हे मी आपले बोईसरचे आमदार विलास तरे शासनाकडे भांडून हे अनुदान महानगरपालिकेला मिळवून दिलं हे काम आम्ही चूक केली का आम्ही बनवले असते कायदे मग हे काम कोणी करायचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील महापौर असतील नगरसेवक असतील मंत्रालयामध्ये कोण ओळखते त्यांना मंत्रींबरोबर मीटिंग आम्हाला अरेंज करावं लागते तिकडे आमदारची एक व्हॅल्यू वेगळी असते आम्हाला भांडायला लागते आम्ही जे बोलतो ते मंत्री ऐकतात ते अधिकारी ऐकतात तर त्या हिशोबाने पंडितांचं ऐकत नाही गेले तर पाहिजे मीटिंगसाठी गेले तर पाहिजे मीटिंग मागितली तर पाहिजे कोणते विकास कामं केले हे त्यांनी सांगावं माफिया 25 वर्ष रगडतात आहेत गाव किती वेळा गावाचा विषय घेऊन तुम्ही जाणार आहात माफियाचा अर्थ त्यांनी सांगावा माफियांचा अर्थ तुम्ही सांगावा तुम्ही माफिया म्हणून यांचा सतत उल्लेख करत आलाय हा तुमचा निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा असेल पुन्हा एक मिनिट तुमच्यासाठी हा निवडणुकीचा माझा प्रचाराचा मुद्दा मुख्य आहे अशातला भाग नाही पण जी वस्तुस्थिती आहे ती मान्य केली पाहिजे यांची संपूर्ण बॅकग्राऊंड ही गुन्हेगारीची बॅकग्राऊंड आहे आज जे उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत त्यांनी पलायन केलं आज ते आज येऊ शकले नाहीत का येऊ शकले नाहीत कबूल करून का आले नाहीत हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे
माझ्या दृष्टीनं त्यांना आज पराभव समोर दिसतोय. लोक यांच्या गुंडगिरीला कंटाळलेले आहेत, यांच्या दहशतीला कंटाळलेले आहेत. ज्या टाडामध्ये हे होते, स्मगलिंग कशा पद्धतीने यांच्या कुटुंबानं केलं हे सगळी जनता जाणते. त्यामुळे महाराष्ट्रामधला गुन्हेगारी जगतातला पहिला आमदार म्हणून यांची ओळख आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हा प्रचाराचा मुद्दा मला करायची गरज नाही, हा प्रचाराचा मुद्दा लोकांच्या मनामध्ये आहेच. आजचा प्रचाराचा मुद्दा आहे आमच्या गावांचा विकासाचा आहे, आणि शहरामध्ये यांनी जो जिजियाकर लादलेला आहे व्यापाऱ्यांना नाडणं आणि या ठिकाणच्या सामान्य नागरिकाच्या खिशामध्ये हात घालून त्यांना लुटणं, हे जे LBT लावलेलं आहे तो LBT देखील शहरामध्ये फार महत्त्वाचा. पुन्हा एक मिनिट तुम्हाला देण्यात येईल. क्षितिज, तुमच्या कुटुंबावर स्मगलिंगचे आरोप विवेक पंडितांनी केले. मर्डरचा केस त्यांच्यावर आहे, कोणाचं मर्डर केलेलं आहे त्यांना विचारायचं, आरोप कोणीही करू शकते. मर्डरचा केस विचारायचं त्यांच्यावर आहे का नाही सांगा ना, कळू तरी द्या जनतेला. ऑन रेकॉर्ड आहे, आणि त्यांनी अफिडेव्हिट जो उमेदवारीच्या टायमाला फाईल केलाय त्याच्यात त्यांनीच सांगितलंय की मर्डरचा आरोप त्यांच्यावर आहे, नाकारायचा. त्यांनी फाईल करताना त्यांनीच फाईल केलेली का दुसऱ्या कोणीतरी बाजूवाल्यांनी फाईल केलेली? मर्डरचा आरोप आहे म्हणजे ते गुन्हेगार झाले का, आणि कोणी तडा लावलेला त्यांना माहिती, त्यांच्या नातेवाईक आहेत ते. म्हणजे पॉलिटिकल केसेस कोणावर तरी टाकायचे ते सगळं सोडावं, विकास कामं, गावाचा विकास, आमदाराचं काम फक्त कायदे बनवणं हेच बोललेले. काय विकास कामं करणार आहे ते तर सांगावं त्यांनी. विकास कोणती कामं केलेली आहे? 193 कोटी बस सर्व्हिससाठी, परिवहन सर्व्हिससाठी आम्ही सँक्शन करून आणले. पाण्यासाठी 134 करोड 50 लाख आम्ही सँक्शन करून आणले. साहेबांनी काय आणले सांगावं लोकांना, कसले विकास कामं, कुठून फंडिंग आणणार आहे, काय त्याचं विकास काम करणार आहे हे त्यांनी सांगावं. तुमच्यावरती मर्डरचे आरोप आहेत आणि तुम्ही अफिडेव्हिट मध्येच तसं नमूद केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला त्यांना माफिया बोलण्याचा अधिकार नाही असं क्षितिज ठाकूर म्हणतात. काय तुमच्याकडे उत्तर आहे जनतेला, तुम्ही काय उत्तर देताय? एक मिनिट तुम्हाला. माफियांच्या वारसदारांना असं बोलण्याचा अधिकार पूर्णपणे आहे, ते बोलू शकतात. मला हे अभिमानानं सांगायचंय, माझ्यावरती 34 गुन्हे आहेत, 1-2 नाही 34 आहेत, आणि ते सर्वच्या सर्व सत्याग्रहाचे आहेत, महात्मा गांधींनी दिलेल्या शस्त्राचे आहेत. सर्वात महत्वाचा मर्डरचा आरोप आहे. मर्डरचा आरोप टँकरची लॉबी आहे या ठिकाणी, जी लुटते या ठिकाणच्या लोकांना. अत्यंत अस्वच्छ पाणी लोकांना विकतात, लोकांना त्यातही लुबाडतात, पाण्यामध्ये लुबाडतात, जे जीवन आहे त्या पाण्याचं, शेतकऱ्यांचं जे पाणी उठवत होते त्या ठिकाणी आमचा सत्याग्रह चालू होता. आमचा सत्याग्रह मोडून काढण्यासाठी यांनी धादांत खोटा आरोप केला, आणि ते कोर्टामध्ये सिद्ध झालं की हे कोण मेला माहीत नाही, कुठला मेला माहीत नाही. यांनी यांचं संपूर्ण पोलीस खातं यांच्याकडे, आपल्याला हे कल्पना आहे की यांची जी काही दडपशाही सुरू झाली, गुंडगिरी सुरू झाली, की त्यांना दरवेळेला हे जे पैसे आणले म्हणतात ना, महाराष्ट्र सरकारला कायम ब्लॅकमेल करायचं काम आणि आमच्यासारख्या विरोधकांना नष्ट करण्याचं काम या लोकांनी आतापर्यंत सरकारला हाताशी धरून केलं. महापालिका ताब्यात असून विकास कामं मात्र शहरात दिसत नाही. दोन प्रमुख आरोपांना तुमचं उत्तर. एक, विकास कामं काय केली ते अजून उत्तर मला मिळालेलं नाही आहे. गोल गोल फिरवणार, विकास कामं काही केलीच नाही आहेत म्हणून ते उत्तर देऊच शकत नाही. परिवहन सेवा आणि ST, ज्या राऊटला ST चालते तिकडे परिवहन सेवा चालवायची नाही, हा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला. एक तर आभार मानतो की मान्य केले की परिवहन सेवा आम्ही चालू केली, ते पण तगडं बिगडं फेकून विरोध केलेला. तो का विरोध केलेला परिवहन सेवा बंद करायला ते मला माहिती नाही. ज्या राऊट्सवर ST सर्व्हिस चालते, सगळ्या विकास कामांना तिकडे जाऊन धरणावर आंदोलनं करायची की पाणी तुमचं चोरायला लावलेलं आहे, इकडे येऊन सांगायचं की पाणी देत नाही आहे. आपण अभिमानाने सांगेल जिकडून पाणी उचलतो त्या गावाला पाणी देतो, ज्या गावातून पाईपलाईन जाते त्या प्रत्येक गावाला पाणी देतो, म्हणजे ते शासनाच्या नियमात नाही आहे. ज्या गावातून पाणी घेतो त्या गावात पाणी आपण पुरवतो, जिकडून पाईपलाईन गेलेली आहे तिकडे पाणी देतो आपण, आणि आपल्या इकडे पण पाणी देतो. ह्यांनी सांगावं नव्हते केले आंदोलन तिकडे की तुमचं पाणी पळवायला लावलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, शासनाला जर लोकांच्या विकास कामासाठी ब्लॅकमेल जर आम्ही करत असतील असा जर आरोप करतात तर ते ब्लॅकमेलिंग मला मान्य आहे. जर 134 करोड 50 लाख पाण्यासाठी आम्ही आणले, ब्लॅकमेल जर केलं मान्य आहे, अजून करेल ब्लॅकमेल, लोकांच्या कामासाठी केलं आहे. 193 कोटी बस सर्व्हिससाठी जर ब्लॅकमेल करून शासनाकडून आमच्या लोकांसाठी आणलं असेल तर मला मान्य आहे की मी ब्लॅकमेलर आहे. विकास कामासाठी स्वतःच्या फायद्यासाठी काय केलं आहे? आणि मला एक लक्षात येत नाही, विकास कामावर एक पण मुद्दा बोलवत नाही, गोल गोल फिरवतात. 5 वर्षांमध्ये काय विकास कामं लोकांसाठी केलं हे साहेबांनी सांगावं, अजून उत्तर अपेक्षित आहे. विकास कामांना विरोध म्हणजे हा केवळ विरोधासाठी विरोध तुम्ही करताय अशा स्वरूपाचा तुमच्यावरती आरोप. प्रश्न असा आहे की जेव्हा स्वतःच झाकायचंय तेव्हा दुसऱ्यावर फक्त आरोप करणं, एवढं एकच काम गोबेल सारखे यांनी केलं. जर मी धरणाला विरोध केला, यांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले का?
त्यावेळेला काय यांनी लोकांना सांगितलं नाही की माझा धरणाला विरोध आहे, किती गुन्हे माझ्यावर दाखल केले, जर मी यांच्या बसवर दगडफेक केली माझ्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत? नुसतं बोलणं ठीक आहे, कारण हे निवडणुका आल्या म्हणून आपल्यावरती आरोप होतात, म्हणून आपण दुसऱ्यावर आरोप करून स्वतःचा बचाव करू शकतो असं जे यांना वाटतंय ह्या भ्रमात हे आहेत, आणि यांचा भ्रम लोक उतरवल्याशिवाय राहणार नाही. सेटलमेंटचा आरोप तुमच्यावर केलाय, तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते म्हणून ओळखले जाता, पण मग हे आरटीआय गायब कुठे होतात माहितीच्या अधिकारात मागवलेले? आणि दुसरा मुद्दा, अनधिकृत बांधकामांना वाचवण्याचं तुम्ही काम केलं असा तुमच्यावरती आरोप झाला. त्यापूर्वी मला एकाचं उत्तर दिलं पाहिजे, ते एक मिनिटापेक्षा मला जास्त वेळ त्यासाठी. अशासाठी यांनी जे सांगितलं, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या, माझ्याकडे प्रतीक्षालय नव्हतं, सेतूचं कार्यालय जे आहे ज्या ठिकाणी लोक दाखल्यासाठी येतात, लोक घामाघूम व्हायचे, त्यांना तासन तास दाखले मिळायचे नाहीत. पहिली गोष्ट, मी दाखले वेळेत मिळवून द्यायला सुरुवात केली आणि त्यांना प्रतीक्षालय बांधावं म्हणून एक साधे शेडचा. कारण हा आरोप भ्रष्टाचाराचा त्यांनी माझ्यावर केला. 1 लाखाचं शेड करावी, त्या शेडचं 11 लाख रुपयाचं एस्टिमेट केलं, 2 मी मंजूर केलं, हे खरं आहे. त्यांचा आरोप माझ्यावर काय 2 मंजूर केलं, 1 लाख रुपये मंजूर केले, 1 लाख रुपये मंजूर केले. अत्यंत उत्तम दर्जाचं, जे यांना कधीही सुचलं नसतं, ते माझ्या जनतेकरता प्रतीक्षालय मी बांधलं, नंबर 1. नंबर 2, सेटलमेंटचं 1 रुपया देखील विवेक पंडितने किंवा कोणी घेतला असेल यांनी आतापर्यंत का सांगितलं नाही, केव्हाही सांगावं. माझ्या जनता मला जाणते, काळा पैसा कोण करतं, सेटलमेंट कशा करतात, कुणाला कशा पद्धतीने खरेदी करतात, हे काय यांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. दुसरं, अनधिकृत बांधकामं, आम्ही मोर्चे काढले. अरे तुम्ही तुमच्याच ज्या काही अधिकृत ज्या आहेत ते देखील अनधिकृतपणे तुम्ही बांधता. मोठे मोठे कॉम्प्लेक्स, प्यायला पाणी नाही, गटाराची व्यवस्था नाही, मोठे मोठे कॉम्प्लेक्स तुम्ही निर्माण करता, यांच्याच नावाने निर्माण करतात. राज क्षितिज कॉम्प्लेक्स, हे नवीन लोक आणायचे, प्यायला पाणी नाही. आणि दुसरं, ज्या ठिकाणी मी अधिकृतपणे अनधिकृत म्हणतो, क्षितिज, अनधिकृत बांधकाम तुम्हीच बांधता, ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांनाही तुम्ही प्रोटेक्ट करता, अशा स्वरूपाचे तुमच्यावर आरोप आहेत. आणि सेटलमेंटचा मुद्दा तर त्यांनी फेटाळून लावलेला. तुम्हाला उत्तर द्यायचंय, 3 मिनिट तुमच्यासाठी. भारतातली सगळ्यात मोठी मोहीम, हे तर ऑन रेकॉर्ड आहे. किती बांधकामं तुटली हे ऑन रेकॉर्ड आहे. हे मोर्चा घेऊन आलेले ते बांधकाम नाही तोडण्यासाठी, हे पण ऑन रेकॉर्ड आहे. काहीतरी कॅमेरा बघितला का खोटं बोलायचं, हे त्यांचं नेहमीच आहे. गावामध्ये किनारीपट्टाला वेगळी भूमिका, माणिकपूर म्हणजे शहरी भागामध्ये वेगळी भूमिका आणि डोंगरी भागामध्ये वेगळी भूमिका. आणि अनधिकृत बांधकाम, उसगावचं शासकीय जमीन फॉरेस्टमध्ये काय काय कोणाचे ऑफिसेस बांधलेले आहेत, ह्यांचं जी समिती आहे, संघटना आहे, त्याचं ऑफिस अधिकृत आहे का हे पण त्यांनी सांगावं. त्यांचं कार्यालय अनधिकृत आहे. उसगावमध्ये शासकीय जमीन फॉरेस्ट लँडमध्ये एन्क्रोचमेंट करून त्यांनी बनवलेलं आहे संघटनाचं ऑफिस, हे त्यांनी नाकारावं. आणि सेटलमेंट कुठे होते हे त्यांना पण माहिती आहे. आणि पक्षाच्या नावावर, म्हणजे यांचे जे पक्षाची मंडळी आहेत, प्रमुख जे आहेत, त्यांच्या नावावर केसेस पडलेले आहेत, ते पैसे वरपर्यंत पोहोचवतो त्याचा रेकॉर्डिंगची शोध चालू आहे, हे त्यांनी नाकारावं की त्यांच्या पक्षाच्या लोकांवर हे केसेस पडले नाही आहेत, हे त्यांनी नाकारावं. कॅमेरावर तुम्हाला जनता निवडून देणार आहे, जेवढा वेळ त्यांना मिळाला तेवढाच तुम्हाला मिळेल. अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, 2 मिनिटात तुम्हाला जनतेनं का निवडून द्या. पाणीसाठी 4 स्कीम्स आणले, त्याच्यातली 1 स्कीम येत्या 6 ते 8 महिन्यांमध्ये पूर्ण होते. ह्यांच्या हिशोबाने 13 MLD नाही, म्हणजे खरोखर खोटं बोलतात आहेत का विद्यमान आमदाराला माहिती नाही आहे हे मला माहीत नाही. 130-135 MLD पाणी आज मिळते, म्हणजे 13 कोटी लिटर. जी आता नवीन स्कीम पूर्ण होणार आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये मिळणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 मोठे स्कीम्स घेतलेले आहेत. पॉवरसाठी आपण 307 कोटी MSEBला मिळवून दिल्या आहेत. 12 एकर जागेचं बोलतात ना, 12 एकर प्रायव्हेट जागा नारंगी गावामध्ये आपण MSEBला मिळवून दिला आहे. 400 KV सबस्टेशन, 7 स्विचिंग स्टेशन्स, म्हणजे जे अनस्टेबल इलेक्ट्रिसिटी जाते ती स्टेबल होईल ह्या पॉवर प्रोजेक्ट झाल्यानंतर. परिवहन सेवेसाठी 193 कोटी 22 लाख आणले. आता आपण नवीन प्रोजेक्ट, म्हणजे जसं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तसं 1500 एकरमध्ये गोगटे सॉल्ट पॅन, त्याचं आपण प्रेझेंटेशन तयार केलेलं, ते शासनाला मुख्यमंत्रींकडे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲस ऑफिसला प्रेझेंटेशन दिलेलं. हेल्थकेअर सिटी, एड्युकेशन सिटी, स्पोर्ट सिटी, R&D हब, माईस टुरिझम, IT ITS हब, मेगा कमर्शियल हब, म्हणजे 2.5 लाख रोजगार ह्या 1 प्रोजेक्ट म्हणून आपल्या विभागासाठी निर्माण होईल. शेवटचा प्रश्न असणार आहे भाऊ, आणि तुम्हालाही शेवटचं उत्तर देण्याची संधी असणार आहे. 2 प्रमुख मुद्दे यातनं पाहायला मिळाले. 2.5 लाख रोजगाराचं स्वप्न यांनी इथल्या जनतेला दिलेलं आहे आणि तुमच्यावरती
तुमचंच ऑफिस हे अनधिकृत असल्याचा आरोप केलाय आणि गुन्हे दाखल असल्याचा आरोप केलाय. याचं स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. जे माझं ऑफिस आहे ते अभिमानानं सांगतो, महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यानं वेट विकारांच्या पुनर्वसनाच्या आणि आदिवासींच्या कल्याणाकरता दिलेलं आहे आणि अत्यंत उत्तम काम, देशामधलं उत्तम काम त्या ठिकाणी चाललंय. यांच्या आरोपाला उत्तर द्यायचं मला काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की हे यांना का निवडून देऊ नये, मला का द्यायचं एक लक्षात घ्या. एक तर यांचे स्वतःचे हितसंबंध आहेत, बहुजन हिताय नाही, स्वजन हिताय स्वजन सुखाय हे यांचं चाललेलं आहे. म्हणून जनतेने यांना नाकारलं पाहिजे, नाकारणार आहे जनता, की ज्या ठिकाणी लोकांचं काहीही भलं होत नाही, केवळ स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं, हे त्या ठिकाणी नालाच उपारायला. यांचे पिताश्री इथे, केवळ ठाकूर कंपनीचं संपूर्ण साम्राज्य वसईमध्ये पाहिजे हे लोकांना कळलेलं आहे. दुसरी गोष्ट का नाकारावं पहिल्यांदा ते सांगतो. एक गोष्ट की यांना विधानसभा कशाशी खातात हे काहीच माहिती. त्याला त्यांच्या भल्याबुऱ्याचे कायदे बनवायचे आहेत, विकास तर पाहिजेच आहे, रस्ते पाहिजेच आहेत, पाणी पाहिजेच आहे, पण त्याशिवाय कायदे बनवायचे आहेत. नंबर एक, यांच्यासारखं वरळी सी लिंकवर पोलिसाला मारण्याचं काम करू नये. तुम्हाला 1.5 मिनिट मिळतील भाऊनी, त्यांची बाजू सांगितली. लोकनेता आपणच आहोत असा त्यांनी दावा केलेला आहे. तुम्हाला शेवटचा 1.5 मिनिट जनतेनं का निवडून द्यावं आणि यांच्या आरोपांचं प्रतिउत्तर 1.5 मिनिट. अभिमानाचे मर्डरर, कुणावर काही आरोप गेले मला फरक पडत नाही. विकास कामावर एक शब्दाने अख्ख्या इंटरव्ह्यूमध्ये मला उत्तर मिळालं नाही आहे. करोडो रुपये आणणं, अभिमानाने सांगतो की महानगरपालिकेवर भार येणार नाही. दहशतमुक्त, आता येताना विरारवरून बॅनर बघितले, माफियामुक्त, दहशतमुक्त, त्याचा अर्थ मला कळला नाही. काय दहशत आहे त्याचं उत्तर दिलं नाही. 5 वर्षामध्ये किती केसेस टाकले आमच्यावर दहशतमुक्त करण्यासाठी त्याचा रिप्लाय दिला नाही. फंडिंग जर आणलं नसतं, म्हणजे जे भयमुक्त जे बॅनर लावल्यात ना 5 वर्षाआधी लायकात म्हणून निवडून आले, महानगरपालिकाच्या माध्यमातून 1 पैसा घरपट्टी किंवा पाणीपट्टी महानगरपालिकेच्या आधीत वाढला नाही. यांच्या ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी वाढलाय, नकारावं त्यांनी, ऑन रेकॉर्ड आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत जर घरपट्टी वाढवणार नसतील आणि पाणीपट्टी आम्ही वाढवली नाही आहे, तर मग फंडिंग कुठून आणणार? तो शासनाकडूनच फंडिंग आणायला लागेल विकास कामासाठी. हे आणू शकले नाही, आम्ही आणतात म्हणून त्यांना वाईट वाटते. तुमचा अवधी संपलेला आहे. दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद भाऊ आणि क्षितिज ठाकूर. पण आपण पाहतोय मुळातच या कार्यक्रमाची खासियत आहे, आरोप प्रत्यारोपांची राळ आणि एकमेकांची उणीधुणी या कार्यक्रमात अपेक्षित आहे. पण आता जनता सुज्ञ झालेली आहे आणि 15 तारखेला ती आपल्याला हवं त्याच बटणावरती क्लिक करणार आहे आणि त्यांनाच मतदान करणार आहे. त्यामुळे वसईमधला हा आखाडा आपण पाहिला दे दणादण या कार्यक्रमात. आता आपण इथेच थांबूयात. पहा फक्त Zee24 तास, राहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.